नमस्कार, मी निळकंठ, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर संगोळी रायांना या महापुरुषांच्या पुतळ्यांचा अवमान करण्यात आला. त्यानंतर आंदोलने झाली, त्याचे पडसाद उमटले. मात्र हे आंदोलन करताना निष्पाप तरुणांना अटक करण्यात आली. ज्यांनी कोरोना काळात रात्रंदिवस काम केले त्यांच्यावरच राजद्रोह सारखा गुन्हा दाखल करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा अशा सेवा करणाऱ्या तरुणांची तातडीने सुटका करावी अशी मागणी माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कंटोनमेंट बोर्डाकडे निधी नसल्याने सर्व विकास कामे ठप्प झाली आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, मात्र हा निधी देखील वेळेत मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. एरवी महिन्याच्या शेवटीच्या तारखेस मिळणारे वेतन महिना उलटल्यानंतरही मिळत नाही, त्यामुळे कंटोनमेंटसह कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. विद्युत मीटरची विक्री प्रक्रिया मागील महिन्यांपासून पूर्णपणे कोलमडली आहे. मागील कंपनीचे कंत्राट संपल्यामुळे त्या कंपनीने वितरण बंद केले आहे. यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हेस्कॉमकडून मीटर दिले जात आहे, परंतु यासाठीही तारेवरची कसरत ग्राहकांना करावी लागत आहे. मीटर विक्री का ठप्प झाली आहे याबाबत कोणीच ठोस माहिती देण्यास तयार नाही. या सर्वांमध्ये ग्राहक मात्र भरडला जात आहे. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही विविध बँकांमध्ये बँक मित्र म्हणून काम करत आहोत. ग्रामीण भागांमध्ये जाऊन बँक खाते काढणे, वृद्धांना पेन्शन देणे, ग्राहकांना वेळेत रक्कम देणे यासह इतर कामे आम्ही करत आलो आहोत. मात्र आता दुसऱ्या कंपनीला कंत्राट दिल्यानंतर ते केवळ 1500 रुपयांमध्ये काम करा असे सांगत आहेत. तेव्हा आम्हाला पूर्वीप्रमाणे बँकेत कामाला घ्यावे अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांनी मित्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोणतीही योजना असो वा कागदपत्र, आधार क्रमांक हा अनिवार्य आहे. आधार क्रमांकावर अनेक कामे सुलभ होतात, परंतु अनेकांच्या आधार कार्डवर चुका असून या दुरुस्त करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रावर गर्दी होताना दिसत आहे. नागरिकांना आधार नोंदणी केंद्राबद्दल माहिती नसल्यामुळे शहरातील पोस्ट कार्यालयात ते गर्दी करत आहेत, परंतु अन्य ठिकाणीही आधार नोंदणी केली जात असून त्या ठिकाणी नागरिकांनी आपली कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे. मत्स्य खात्यामार्फत तलाव भाडेतत्वावर ठेवून मत्स्यपालन केले जाते. यंदा जिल्ह्यातील विविध तलावांमधून तब्बल 9 लाख मत्स्यबीज सोडण्यात आले आहेत. यापैकी वाढ झालेल्या माशांना पकडण्याचे काम मत्स्य खात्याने हाती घेतले आहे. मध्यवर्ती बसस्थानकात पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवाशी पार्किंग व्यवस्थेअभावी वाहने नियमबाह्य पद्धतीने पार्क करत आहेत, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. परिवहन मंडळाने तात्पुरती बसस्थानकात पार्किंग व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने कर्नाटक महाराष्ट्र सीमाहद्दीवर पुन्हा बंदोबस्त वाढवून कडक कारवाई सुरू झाली आहे. रविवारी रात्री कर्नाटक महाराष्ट्र सीमाहद्दीवरील कोगनोळी चेकपोस्टवर काही खासगी बस वाहनांना पोलिसांनी माघारी धाडले. पांगळू गल्लीतील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर जैन मंदिरासमोरील गटारचे बांधकाम करण्यात आले होते, मात्र या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे सीडी घालण्यात आली होती. पण सदर सीडीवरील चरीमध्ये विटा नेणारा ट्रक सोमवारी सकाळी अडकला, त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांसह वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. देशातील अल्पसंख्याक हे दहशतीखाली वावरत आहेत. अनेक वेळा त्यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. याचबरोबर धर्मांतरबंदी सारखा कायदा काढून आमच्यावर अन्याय होत आहे, तेव्हा अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावे अशी मागणी बेळगाव ग्रामीण काँग्रेस आणि बेळगाव जिल्हा काँग्रेस यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. कोरोनामुळे बस वाहतूक काही दिवस ठप्प झाली. अनेक ठिकाणच्या बसेस बंद झाल्या, त्यामुळे कर्नाटक परिवहन महामंडळ तोट्यामध्ये गेले असे सांगत आम्हाला वेतन आदेश देण्यात आले.
आता सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत तेव्हा आम्हाला पूर्ण वेतन द्यावे। या मागणीसाठी कर्नाटक परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। देशात सध्या प्लास्टिक वापरामुळे अनेक धोके निर्माण होत चालले आहेत। शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे, त्याची कारवाई होत नसल्याने आज सर्वात मोठा प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे। याशिवाय निरोगी आरोग्यासाठी आता सेंद्रिय शेती वरदान ठरत आहे, त्याची जागृती करण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन ब्रिजेश शर्मा यांनी केले। राज्यात कोरोनाबरोबरच ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्णही वाढत आहेत, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर निर्बंध लागू करावेत का यासंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंगळवारी सायंकाळी कोविड टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे। तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोम्माई यांनी स्पष्ट केले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसंच आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य।